नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MHRD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कडून आपण घर बसल्या 4 क्रेडिट आपल्या बीकॉम BA डिग्री मध्ये मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने ऑनलाइन कोर्सला लॉग इन करू। सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणजे केंद्र सरकारने एक स्वयं नावाचं एक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यासाठी आपण सर्वांनी गुगल मध्ये जायचं, गुगल मध्ये स्वयं असं टाईप करायचं SWAYAM। स्वयं टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिसेल। द URL इज द https://swayam.gov.in। या ठिकाणी स्वयं सेंट्रलला तुम्ही क्लिक करा। या स्वयं सेंट्रल मध्ये आपल्याला अनेक कोर्सेस घर बसल्या शिकता येतील आणि हे कोर्सेस युनिव्हर्सिटी NCERT यातील एक्सपर्ट्स प्राध्यापकांनी तयार केलेले तुमच्यासाठी अगदी मोफत घर बसल्या शिकता येण्यासारखं आहे। हे तुम्ही मोबाईल, लॅपटॉप आणि कम्प्युटर यामधून कुठूनही तुम्ही शिकू शकता। आज आपण मोबाईल किंवा कम्प्युटरमधून कशा पद्धतीने आपल्याला लॉग इन करता येईल हे आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ही आहे स्वयंची वेबसाईट swayam.gov.in। इथे अबाउट स्वयं म्हणजे स्वयं हे काय आहे आपल्याला माहिती होईल। स्वयं इट इज अ प्रोग्राम विच इज इनिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। भारत सरकारने आपल्यासाठी हे ऑनलाईन एज्युकेशनसाठी पोर्टल तयार केलेलं आहे। यामध्ये कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही विद्यार्थ्याला त्याला वयाचं बंधन नाहीये, तो कोणताही कोर्स या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करू शकतो। ऑल कोर्सेसमध्ये आपल्याला वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी पाहायला मिळतात। तुम्हाला एखादा कोर्स पर्टिक्युलरली जर शिकायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करा, ते कीवर्ड्स या ठिकाणी टाका। उदाहरणार्थ अकाउंटिंग आहे, मॅनेजमेंट आहे, फायनान्स आहे, कुणाला ॲनिमेशन शिकायचं असेल, कुणाला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सायन्स शिकायचं असेल, सायकॉलॉजी शिकायचं असेल, अकॅडमिक रायटिंग शिकायचं असेल, किंवा कॉमर्समध्ये अनेक विद्यार्थी सायन्समधून येतात त्यांना अकाउंटचं बेसिक नॉलेज शिकायचं असेल, किंवा BBA BCAच्या विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स C++, जावा, ओरॅकल, कम्प्युटर प्रोग्रामिंग, इंग्लिश कम्युनिकेशन असे अनेक विषय या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या शिकता येतील। प्रत्येक कोर्स हा कमीत कमी 8 आठवडे, 8 वीक्स, 24 वीक्स अशा पद्धतीने हे कोर्सेस आहेत। आज आपण पाहूया आपण कशा पद्धतीने या कोर्सला लॉग इन करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पुण्यातील हुजूरबागा महिला वाणिज्य महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉक्टर रुपाली शेठ या मॅडमनी डेव्हलप केलेला एक कोर्स आपण कशा पद्धतीने लॉग इन करता येईल आणि त्याचे क्रेडिट्स तुमच्या रेग्युलर BCOMच्या डिग्रीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला घेता येईल, BBAच्या डिग्रीमध्ये कशा पद्धतीने घेता येईल हे आज आपण पाहूया। या ठिकाणी आपण त्या कोर्सचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ फिनान्शियल मॅनेजमेंट। पूर्ण नाही टाकलं तरी चालेल, इथे सर्च करा फंडामेंटल्स ऑफ फिनान्शियल। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तो कोर्स इथे अपकमिंग मध्ये आलेला आहे। एक म्हणजे अपकमिंग आणि ऑनगोइंग। 31 जानेवारी रोजी हा कोर्स सुरू होणार आहे, म्हणजे हा चालू झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही क्लिक करा। यू विल गेट द डिटेल्स ऑफ द कोर्स, म्हणजे त्या कोर्सचे कंटेंट्स काय आहेत। आतापर्यंत 1320 विद्यार्थी या कोर्सला जॉईन केलेला आहे। या कोर्सचे कोऑर्डिनेटर आहेत डॉक्टर रुपाली शेठ मॅडम। विद्यार्थी मित्रांनो, माझेही यामध्ये 2 लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील। यामध्ये हे कोर्स तयार करण्यासाठी कोणते पुस्तक वापरण्यात आले, या ठिकाणी कोर्स कोऑर्डिनेटर आणि कोणत्या विद्यापीठाकडून हे कोर्स डेव्हलप करण्यात आलेला आहे, लॉन्च करण्यात आलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स माहिती वाचायला मिळेल। त्यानंतर हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे। हा कोर्स 4 क्वाड्रंट मधला कोर्स आहे। 4 क्वाड्रंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लर्निंग पण आहे, त्यानंतर तुम्हाला अकॅडमिक स्क्रिप्ट म्हणजे नोट्सही मिळणार आहेत, तुम्हाला असाइनमेंट, ट्युटोरियल्स, त्यानंतर काही क्विज हे सुद्धा तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे, आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला डिस्कशन फोरममध्ये
तुम्हाला चर्चेमध्ये भाग घेता येईल आणि सर्वात शेवटी तुम्हाला सर्टिफिकेटही मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8 आठवड्याचा कोर्स आहे. दररोज आठवड्यातून 4 दिवस 4 तास एनी टाइम 24 तासामध्ये कधीही तुम्ही हा कोर्स पाहू शकता तुमच्या सवडीप्रमाणे. त्याच्यावर कुठलंही वेळेचं बंधन नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी साइन इन आहे, साइन इनला क्लिक करा. जर तुम्ही पहिल्यांदा हा कोर्स जॉईन करत असाल तर तुम्हाला सगळी माहिती टाकावी लागेल. यामध्ये गुगलच्या माध्यमातून, म्हणजे जर तुमचं जीमेल अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली गुगलच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन करू शकता. सुरुवातीला तुम्हाला सगळी माहिती द्यायची आहे, तुमचं नाव, तुमचं वय, तुमचं बर्थ डेट, तुमचं कॉलेजचं नाव, महाविद्यालयाचं नाव. आपण काय करूया, जीमेलच्या थ्रू आपण लॉग इन करूया. आपल्याला साइन इन करायचं असेल तर या ठिकाणी साइन इनचं ऑप्शन आहे, साइन इनला तुम्ही क्लिक करा. साइन इन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गुगलच्या माध्यमातून, या ठिकाणी मी माझा कोर्स, माझा ईमेल ऍड्रेस टाईप करत आहे. इथे नेक्स्ट असं म्हणायचं, इथे पासवर्ड टाकायचा आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, एकदा तुम्ही आपल्या ईमेल ऍड्रेस मधून लॉग इन केलं, खूप सोपी प्रक्रिया आहे. इथे तुमचा जीमेल दिसतोय, या ठिकाणी rakeshsuram@gmail.com. इथे कोर्सचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतात आहे. कोर्स 31 जानेवारी ते 30 एप्रिल 2022 पर्यंत, 28 फेब्रुवारी पर्यंत कोर्सचं एनरोलमेंट अजूनही आहे. तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा कोर्स पाठवा, ऑनलाईन कोर्स अटेंड करा आणि आम्हाला फीडबॅक द्या. याचे तुम्हाला 3 क्रेडिट्स मिळणार आहेत. हा अंडर ग्रॅज्युएट लेवलचा कोर्स आहे. घर बसल्या तुम्हाला फिनान्शियल मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी एक्सपर्ट टीचर्स कडून शिकता येईल. तर इथे तुम्ही जॉईन केल्यानंतर, लॉग इन केल्यानंतर इथे जॉईन असं एक बटन आहे, या जॉईनला तुम्ही क्लिक करा. जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती तुम्हाला भरावी लागेल. हिअर यू कॅन टाईप द युअर नेम, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ऍड्रेस, तुमचं एज, त्यानंतर तुम्ही कुठे राहता, वेदर यू आर रिसायडिंग इन इंडिया, फॅकल्टी, तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात, तुमचं क्वालिफिकेशन किती आहे. तुम्ही इथे 12वी झालेले असेल तर 12वी तुम्ही लिहू शकता. इयर ऑफ ग्रॅज्युएशन, तुमचं ग्रॅज्युएशन कधी झालेलं आहे, झालेलं असेल तर, नसेल तर नका लिहू तिथे. किंवा मागची तारीख, कोणतंही एक वर्ष तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर इथे पार्ट ऑफ स्वयं लोकल चॅप्टर, इथे तुम्ही नो असं प्रेस करा. स्टेट महाराष्ट्र, सिटी पुणे, तुम्ही ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात या महाविद्यालयाचं नाव तुम्ही टाका. तिथे लिस्ट येणार आहे, ती लिस्ट पहा, चेक करा, असेल तर टाका, नसेल तर आदरमध्ये तुम्ही नाव टाकू शकता, तुमच्या महाविद्यालयाचं नाव, तुमचं एरिया, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आणि तुम्ही कुठे काम करता. आता मी इथे प्राध्यापक असल्यामुळे या ठिकाणी अकाउंटिंग अँड फायनान्स असं डिपार्टमेंट लिहिलं. शेवटी आय ऍग्री टू द स्वयं अँड आय ऍग्री टू फॉलो द ऑनर ऑफ कोड, या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आणि रिव्ह्यू अँड जॉईन कोर्स असं म्हणायचं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही स्वयं मधून, तुम्ही कोणतेही विद्यार्थी असो, तुम्हाला या पद्धतीने विविध कोर्सेस जॉईन करायला येतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल, तुम्ही सायन्सचा कोर्स करू शकता, तुम्ही तबला शिकू शकता, तुम्ही डान्स शिकू शकता, तुम्ही गायन शिकू शकता, तुम्ही ॲनिमेशन शिकू शकता. अनेक कोर्सेस ऑनलाईन अवेलेबल आहेत. आपल्याला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला कोणताही कोर्स करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला अवश्य कळवा. कृपया सर्वांनी हा कोर्स जॉईन करा. हा जर कोर्स तुम्हाला झालेला असेल तर तुम्ही कोणताही कोर्स वर्षभरातून 1 ते 2 कोर्सेस तुम्ही शिकू शकता. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कडून तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता. हे तुमच्या बायोडेटामध्ये, तुमच्या CV मध्ये ऍड होणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि अशा पद्धतीचे नवनवीन कोर्सेस, नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्या व्हॉट्सॲपला किंवा माझ्या फेसबुकला, माझ्या इंस्टाग्रामला, या व्हिडिओच्या शेवटी माझा ईमेल ॲड्रेस आहे, तिथे कृपया तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तयार करून आणणार आहे. धन्यवाद.